बाळापूर तालुक्यातील ग्राम निंबा येथे तीन शेतमजूर शेतात काम करीत असताना दुपारी 3 सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला आणि अचानक वीज पडून एक शेतमजूर जागीच ठार झाला तर दुसरा शेतमजूर गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना ग्राम निंबा येथे बोरटेक शिवारामध्ये घडली. तिसरा शेतमजूर हे थरार पाहून जागेवर बेशुद्ध पडला. बाजीराव उर्फ बिर्ला प्रकाश पहुरकर हे मृतकाचे नाव असून त्यांना आई वडील आणि पत्नी आणि 3 मुली असल्याची माहिती आहे. विनोद तेलगोटे हे गंभीर जखमी झालेल्या शेतमजूर अकोला येथे सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आणि तिसरा मजूर शेख नदीम शेख मन्नान या शेतमजुराला अकोला येथे सामान्य रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंतराव वडतकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष भोजने रवी हिंगणे सोबत निंबा गावचे तंतामुक्ती अध्यक्ष राहुल तायडे यांनी पंचनामा करून नैसर्गिकरित्या मृत्यूची नोंद करून मृतकाला शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठवण्यात आले. राजू प्रल्हाद पहुरकर मृतकाचे सुलत भाऊ यांनी उरळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. नैसर्गिकरित्या मृत्यूची नोंद करून पुढील तपास निंबा बीटचे जमादार संतोष भोजने व रवी हिंगणे करीत आहेत. मृत गरीब परिवाराला शासनाने व तसेच अधिकाऱ्यांनी तसेच राजकीय पुढाऱ्यांनी मदत द्यावी अशी मागणी निंबा गावातील जनता करीत आहे. MCN न्यूज करिता लोकमान शहा निंबा.